बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी जोगवा भाग तिसरा खमकारट्टी सुगल सोमनाथ आणि मुनवळी इथं मुक्काम करून चौथ्या मुक्कामाला आनंदगावचा लवाजमा जोगन भावीजवळ आला विहिरीत अनेक भाविकांनी आपली घाण स्वच्छ केल्यामुळं पाणीच दूषित झालं होतं पाण्याचा रंग हिरवागार होऊन वर शेवाळ साचलं होतं पाण्याला दुर्गंधी सुटली होती तरीही या पाण्यात अंघोळ्या टोपून शेजारच्या वटवृक्षाखाली जेवणासाठी म्हणून लोकांनी आधन ठेवलं वाटेत येता येताच पुरुष मंडळीने रस्त्याच्या दुतरपासल्या झाडांच्या वाळलेल्या फांद्यातून सर्पणाची सरपणाची तात्पुरती व्यवस्था केलीच होती चौदा पंधरा पेटू लागल्या भाताच्या भांड्यावर येळण्या थडथडू लागल्या कोण बटाटे कापत होतं तर कोण कांदा अनेकींच्या डोळ्यातून धुरानं आश्रू येत होते पण देवीच्या दर्शनासाठी आतूर झालेल्या महिलांना त्याचं काहीच वाटत नव्हतं पुरुष मंडळी बैलांना वैरण घालून वटवृक्षाच्या सावलीखाली घोंगडीवर घुंगडीवर बसून तंबाखू विडीचा आस्वाद घेत होती शंकर ही मित्रमंडळीत बसून कधी नव्हे तो विडीचे झुरके घेत होता एक झुरका घेऊन नाकातून धुम्र सोडत तो म्हणाला आनंदा ती सुताराची रत्ना कुठं दिसत नाही मर्दा तिचं लग्न झालं नाही का गेल्या रानपुणवाला गणपत पान थुकत म्हणाला अरे पण तिला देवाला सोडलेलं होतं त्यामुळे तिचं लगीनच होणार नाही अशी माझी आई म्हणायची आणि तू येस तिचं लगीन झालं शंकर आचार्यानं म्हणाला होय बाबा तिचं लगीन झालं पण माणसाशी नवं मग मा कुणाशी देवीशी देवीला सोडलंय तिला म्हणून ते आता गावात दिसत नाही फार गुणाची होती बघ ती खरंच गेल्या वर्षी या जत्रेला इथंच उतारलो होतो आम्ही तवा तिनं केलेलं वांग्याचं कालवण मरदा काय झाक झालं तर म्हणतोस अरे मला ती दादा म्हणायची यात्रेला आलो की मला हवं नको ते तीच बघायची माझ्यावर जीव होता आता ती लई संकटात आहे कुठं आहे ती आता आता मला तरी कुठं ठावं आहे खरं बिचारी संकटात आहे एवढं मातूळ खरं देवीला सोडलेल्या पुरीचं पुढं काय होतंय रे बाबा वेश्या व्यवसाय करत्यात पुण्या मुंबईत राहत्यात शरीराची मिळत त्या दामाने इकरी करून पोट भरायची पाळी येते या पुरीवर मायबाप मागचा पुढचा विचार करायच्या अगोदर पुरीसने देवीला सोडून मोकळं होत्यात रांड चासनी हा नाही पाहिजे अरे पर हे काम करायचं कुणी हे काम सरकारनं करायला पाहिजे मग सरकार काय करतय सरकार काय करतय सरकार म्हणतंय खुशाल पोरी सोडा त्यातनंच त्यासने बी नव्या कोऱ्या पोरी वापरायला मिळत्यात म्हणजे यात सरकारच दोषी म्हणायचं होई मग आम्ही कुणाच्या नावानं शंका करायचा रत्ना आता कुठं असेल ग तू रत्नाचं आता वाटुळं झालं ते झालं यापुढं आपल्या गावाला पोरी देवाला सोडायच्या बंद झाल्या या पाहिजेत यासाठी काहीतरी करायला पाहिजेत शंकर श्वास सोडून म्हणाला असं फक्त तर तोंडानं बोलून चालत नाही याला विरोध करायची ताकद स्वतःच्या हातात बी असायला लागती या तुझ्या बायकोच्या गळ्यात दर्शन बांधलं जाणार आहे असं कानावर आलंय खरं आहे ते सार माझ्या आईच्या आग्रहा खातर चाललं या शिवाय यल्लमादेवी आमची कुलदेवत या देवीला कुल देवी कौल लावल्यानंतरच हा निर्णय घेतला गेला आहे कौलावर तुझा विश्वास आहे वई त्यावर विश्वास नाही पर आईसाठी मग पुढं बोलू नकास हे असंच चालायचं हे बघ दर्शन बांधलं म्हणजे काही बिघडत नाही पर देवीलाच पुरी स्वाधीन करणं मला पटत नाही शंकर बिडी विजवत म्हणाला शंकरांना चला जेवायला पानं मांडली चला अजून पुढचा पल्ला गाठायचा आहे गंगू मावशी शंकर व गणपत जवळ येत म्हणाली मावशी भुका जाम लागल्यात आम्ही जेवाय बलवायची वाटच बघत होतो बघ शंकर म्हणाला चला चला तुम्हा बाप यांच्या जेवणानंतर आमची बी जेवण व्हायची आहेत लिम नेसवाय जोगत कवादरने येऊन बसल्या ठाव आहे नव लिम कोण कौन कोण नेसणार आहेत शंकरचा प्रश्न आहेत की सात आठ जणी त्यात तुझी कारभारीन बी आहे न व मला माहितच नव्हतं की तुझ्या आईनंच बजावलं होतं कुणाला सांगू नगस म्हणून पण जे करायचं आहे ते सगळ्यांनी कळणारच नव मावशी म्हणाली लिम नेसवाय किती घेत्यात गणपानं विचारलं लिम नेसवाय आता, आता जोगतं पाच पाच रुपये घेत्या म्या जेव्हा लिम नेसलं ते त्या वक्ताला फक्त चार आणि म्या दिलत तर महागाईला सीमा राहिली नाही बघ आता पैसे द्यायचं देऊन वर चोळी खन द्यावा लागतो या काय नशिबान आहे जोगत अरे बाबा काय मिळवायचं ते या पुनवतच मिळणार की शिवाय कडुलिंबाचा पाला बी तसलेल्या माण्याकडून विकत घ्यावा लागतो या सगळीच महागाई वाढली शंकरचा सूर चला जेवायला उगीच येळ न गो व्हायला गंगूमावशी साऱ्याची पानं मांडली गेली झाडाच्या सावलीखाली जेवणाचा या आस्वाद घेण्यासाठी आनंदगावचे सारे भाविक आतुरतेनं बसले पानावर सारे पदार्थ पोहोचवले जमिनीत दोन उदबत्त्या खुपसल्या गेल्या आणि सगळ्यांच्या तुंडून आई जोगाईचा नावान बाहेर पडलं आणि पानावर बसली मंडळी खिरीच्या पोवात हात घालणार एवढ्यात महाराजा सोनाबाईच्या अंगात दिवे संचारली डोकीची जड जड झालेली असतानाही ती गतीनं मान इकडून तिकडं नाचवू लागली <laughs> असा फुत तिनं सातत्यानं चालूच ठेवला देवीच्या या झाडाला अन्य महिला शांत राहण्याचा इशारा देत म्हणाल्या आई अल्लूबाई झाडाला त्रास नगो आमचं काय चुकलं ते सांग सांग अग रांडानू चूक करून उलट मला शांत राहाय सांगता ईसा माते आम्ही तुझी बालक आम्हासनी माफ कर आणि आमची चूक आमच्या पदरात घाल पाटलाच्या सुनं देवीच्या झाडाच्या पायावर मस्तक ठेवलं सोनाबाई अंगात भरून पुढं बोलू लागली इथं जोगन भावीवर आंघोळ्या करून पाक झालासा जेवण रांधलासा खीर ढवळलासा पर माझा निवड करा इसरलासा माझ्या नावानं चार पडल्या भरल्या असतासा तर तुमच्या बापाचं काय गटलं कमी होणार होतं भाई माते आमची चूक झाली चूक झाली आमची गर्दीतून एका महिलेचा आवाज आणि हे भाडे दुष्काळात आल्या आणि बसले बसल्यात ह्यासनी तरी कळाय ना गो जोगत लिम नेसवाय आल्या त्यासनी बी कळाय हाय भाड्याने पातळ नेसून आपलं असल्याला नसल्याला संपवून घेतलं त्यासनी बी देवीचं महात्म्य ठाव नाही वै सोनाबाई बडबडत होती माते आम्ही पहिल्यानंच आलावाय रीतिरिवाजचं आम्हाने ठाव नाही आमची चूक आम्ही कबूल करतो पानावरील खिरीवर घोंगावणाऱ्या माश्या बाजूला हटवत शंकर पाटील म्हणाला पहिल्यानं आलो म्हणून खोटं बोलतो यास तू मग मागच्या जत्रेत रत्ना कशी भेटली र तुला अरे बाळका तुझ्या अंगात लई मस्ती आहे सरकारनं देवीचं प्रस्त कमी करायला पाहिजेत असं घटक पूर्वी बिडी फुकत म्हटलास सुतार <laughs> त्या सुताराच्या रत्नीचं वाईट झालं म्हणतोस तिचं काय झालं तुला काय ठेवाय हम्म सोनाबाईनं रागानं विचारलं माते मला माफ कर पानावर उठून शंकरनं सोनाबाईचं पाय धरलं आणि म्हणाला माते आम्ही त्या तिकडं लांबच्या झाडाखाली बसून बोलत होता तुला ते कसं कळलं म्या अंतर्ज्ञानी हा आहे माझं महात्म्य अजून तुला कळालं नाही म्हणून तरी तुला पोरं बाळ नाहीत नाहीतर आता म्हणजे दोन पोरं तुझ्या घरात खेळत ये माते मला माफ कर अशी चूक पुन्हा होणार नाही तुझी निंदा स्वप्नात बी करणार नाही मी तुझ्या सेवेसाठी आम्ही डोंगर चढलोय यमुनेच्या गळ्यात दर्शन बांधणार आहे म्या आता आमची वंशवेल वाढू द्यात शंकरची आर्जवी भाषा माते आता झाड सोड सोड अजून आमासनी मोठा पल्ला गाठायचा आहे पडल्या भरून जेवणं व्हायची <laughs> आवाज चालू ठेवून सोनाबाईनं जमिनीवर डोकं टेकवलं आणि अर्ध्या मिनिटात डोकं वर करून ती म्हणाली यमुना अशा काय गोळा झालायचा माझ्या मोहर अजून बापाय जेवाय नाही अक्का तुमच्या अंगात आत्ता देवी आलेली आमची चूक झालती आता तुम्हीच पडल्या भरा त्यातला तुम्ही लईच अनुभव आहे यमुना म्हणाली सोनाबाईनं लगबगीनं पडल्या भरल्या पुरुष मंडळी आधाशासारखी जेवणावर तुटून पडली कारण बिचाऱ्यांच्या पोटात कावळ्यांचीच ओरड सुरू होती यमुना आणि तिच्या गावच्या महिला लिंब नेसून चालल्या होत्या लिंबाचा पाला इतका कमी वापरला होता की त्यातून यमुनाचं अंग अंग दिसत होतं कमरेभोवती पासा फांद्या बांधलेल्या होत्या लिंबाच्या मागून यमुनाचं गोर अंग डोकावत होतं यमुना या नव्या जंगली वेशात बावरली होती घाबरली होती समोरून येणारे जाणारे रसिक भक्तगण तिच्याकडे निरखून पाहत होते समोरून येणारे दृष्टिक्षेप यमुनाला हुलकावणी देत होते त्यामुळं यमुनेच्या पायांचा वेग मंदावला होता बायकोला या लिंब नेसलेल्या वेशात पाहणं टाळण्यासाठी म्हणून शंकर आधीच पुढे गेला होता आनंदगावच्या आठ दहा महिलांनी लिंब नेसलेलं होतं त्यापैकी तिघी दीड नमस्कार घालत चालल्या होत्या अगं यमुना चटचट चालायचं बघ अशा तुझ्या चालण्यानं देवीच्या दर्शनाला सांज होईल सांज असं कसं कासवाच्या गतीनं चालायला लागली आस गंगवा म्हणाली मावशी या लिंबातनं चालणं म्हणजे जीवावर आलं या बघ एक, -एक पाय पुढं टाकताना अंगावरचा पाला पडल याचीच भ्या वाटायला लागली या आणि त्यात सगळ्यांच्या नजरा माझ्यावरच खेळल्या आहेत यमुनानं हळू चालण्याचं कारण सांगितलं अग हे चालायचंच चाला चाल। प्रत्येकीला वाटतं या समोरचा माणूस आपल्याकडेच बघायला लागलाय म्हणून पर या जत्रेत तुका एकटीच लिंब दिसली अस वये गंगवाचा प्रश्न ते जरी खरं असलं तरी मावशी त्या जोगत्यानं मला लिंब बरोबर नेसवाय नाही लिंबाचा पाला बी पाच रुपये मड्याला आवळून घेऊन जेमतेमच वापरला तेन त्यामुळं मी उघडी दिसायला लागली या काही उघडी नाही सारं व्यवस्थित हाय चल तुझ्या परीस लय बायका उघड्या चालायला लागल्या त्या बघ समोर ती बघ चाळवाली तिच्या छातीवर काय हाय काय बघ आणि तू उगीच लाजाय लागली आस अग दुसरी परीस आपलं बरं असं समजायचं आणि समाधान मानून चालायचं मावशी असली प्रथा कोणी पाडली असेल ग लेकी ते आई यल्लूबाईलाच ठाव आम्मने त्यातलं काय कळायचं देवीच ते लिंब नेसून देवीचा डोंगर चढला कि मनातल्या साऱ्या आईच्या पूर्ण भत्यात त्यावर तुझा विश्वास हाय अगदी सोळाने अग, अग म्हणून तरी दरवर्षी कर्ज काढून का होईना डोंगराची पायरी हमखास चढतूया आईच्या नावानं पडल्या भरतूया मावशी मग मला मूल होईल नव अगली की ते सांगाय आता देवरुषाची गरज नाही एकदा डोंगर चढलीच नव झालं पुढच्या वर्षापर्यंत पाळणा नाही हल्ला तर गळ्यात देवीचं मोती ठेवणार नाही मी गंगवाचा आत्मविश्वास यमुना गालातल्या गालात हसली आणि चालता चालता मध्येच थांबली यमुना काय झालं अशी का थांबलीस गंगावाचा प्रश्न मावशी जरा माझा लिंबाचा पाला आवळून बांध गवा पडल याचा नियम नाही बघ लेकी सुतळीची गाठ पलीकडल्या अंगाला आहे तोंड त्या अंगाला कर यमुना परतून म्हणाली मावशी मगाशी त्या जोगत्यानं लिंब नेसिवलं पर त्याचं ध्यान लिंब नेसिवण्याकडे नव्हतंच बघ सारखा माझ्या छातीकडं हात घेऊन जायला बघायचा आणि एकदा तर भडव्यानं सोड राहू द्या ते आणि तुला काय सांगायचं हे बघ त्याचा विचार करायचा नाही जोगतं म्हणजे बापै नव अत्यंत हात काय तुझ्या माझ्यासारखाच की सुतळीची गाठ आवळत गंगवा म्हणाली यमुनाची लिंबाची सुतळी आवळताना चार पाच तरुण पोरं हे दृश्य पाहत उभी होती त्याच्या अंगावर खेकसत गंगवा म्हणाली जावा की भाड्यानो तुम्हाने आया बहिणी नाहीत वैर काभारात न पडला इसा जावा पुढं देवीच्या दर्शनाला आला इसा नव जावा दर्शन घ्या जावा देवीचंच दर्शन घ्यायला लागलोय की एक तरुण गंगवाकडे बघत हसत म्हणाला त्याची री ओढत दुसरा म्हणाला तर नाहीतर देवीचं दर्शन घ्यायचं तर रांगत उभं राहावं लागतं या दिवसभर एवढ्या सहजासहजी दर्शन होतय तर सोडा का साऱ्यांचं हसणं घुमलं आणि यमुना अंग चरून उभी राहिली गंगवानं एकवार यमुनेकडे पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी ते तरुणांच्या दिशेनं दोन पावलं गेली त्यांच्याकडे बघतच तिनं पायातली चप्पल हातात घेतली म्हणाली मग लांब न कशाला घेता सार भाड्यांनो जवळ या की परसाद बी देतो पोटभर गवाचा अवतार बघता सारी पुरक्षणात गर्दीत मिसळली गंगवा मागा आली शांत आवाजात म्हणाली पोरी मनाला लावून घेऊ नकस चल यमुना आणि गंगवा चालू लागल्या तब्बल दीड तासाची पायपीट करून त्याने यामिन कुंड गाठलं यामिन कुंडातलं पाणी अंगावर घेऊन आनंदगावच्या महिला देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या राहिल्या रांग धीम्या गतीनं पुढं सरकत होती पुजाऱ्याच्या हातात पैसे देऊन अनेक भाविकांनी देवीच्या दर्शनात वशिल्याची सीमा गाठली होती पुजाऱ्यांनाही त्याचं काहीच वाटत नव्हतं बिचाऱ्यांना हा जणू वार्षिक बोनस मिळत होता रणरणत्या उन्हात रांगेत उभारलेले लोक घामानं निथळत होते जणू काही ते घामाच्या पाण्याने आंघोळच करीत होते लिंब नेसलेल्यांना उन्हाचे चटके तीव्रतेने जाणवत होते लहान मुलांची भूखांड सातत्यानं सुरू होती महिला मुलांचे गाल रंगवून त्यांना गप्प करण्याचा केविलवाना प्रयत्न करीत होत्या मध्येच कुणाचं तरी मंगळसूत्र चोराने पळवलं म्हणून बायकांची ओरड झाली साऱ्या महिला सावध झाल्या आपले आपले दागिने ठिकाणावर आहेत की नाही याची चाचपणी झाली गळ्यातले दागिने पदराखाली झाकले गेले आनंदगावच्या साऱ्या महिला रांगेत एका मागोमाग उभ्या होत्या यांनी आधीच देवीचं दर्शन घेऊन मुक्कामाच्या ठिकाणी राहुटी बांधण्याचं सा काम चालवलं होतं राहुट्यांच्या बाजूनी बैलगाड्यांचं कुंपण बांधलं होतं यमुना जवळच उभी होती आज सकाळपासून यमुना तिच्याबरोबरच होती यमुना घामाने भिजली होती कडुलिंबाच्या पानावर पहाटेच्या दवासारखे घामाचे थेंब साचले होते कपाळावरील कुंकू आणि भंडारा यांचा मिलाफ होऊन गालावर पिवळ्या तांबूस रंगाच्या छटा उमटल्या होत्या रांगेत उभं राहून यमुना अवघडली होती घरच्या कटकडीतून कड़ मुक्ती आणि मुलासाठी सारं त्रास सोसलंच पाहिजे या भावनेनं यमुना रांगेतून हळूहळू पुढं सरकत होती रांगेतून जाता जाता अनेक जुगतींनी भिक्षा मागत होत्या कुणी सुपात ताण्या बाळाला झोपवलं होतं तर कुणी चार दिवस उपवासी असल्याचं पोटावर बडवून सांगत होतं तर दाढीचे पांढरे खुंट वाढलेल्या नाकात नत घातलेल्या आणि फाटकी साडी नेसल्या बापयाला पैशांसाठी हात पुढं पसरवलेला पाहून यमुनाचा अंतकरण हे लावून येत होतं यल्लंनी ये बाईला जातो जातो म्हणून राहू नये आई त्या बाईला वाट बघायला लावू नये हे गीत रांगेतील महिला भसाड्या आवाजात गात होत्या मध्ये मध्ये महिला पोलीस रांग मोडणाऱ्या महिलांना काटीने मारून रंडे लाईन कान सांगितला अनिन्न दर्शन तगोळाक बंदी उळखी द्वार बंदर। अशा कानडी भाषेत खेकासायचे एखाद्या बाईनं रांगेत घुसण्याचा प्रयत्न केला की मागच्या महिलांची ओरड व्हायची चार तास रांगत असताना इराक तिला बी जाय देत नाही सा सावई असं रांगेत घुसणाऱ्या बाईकडून उत्तर यायचं मागची ओरडणारी तोंड गप्प व्हायची चार तासाने अनेक वळण घेऊन यमुना देवीच्या गाभाऱ्यात पोहोचली गाभारात पोचण्याआधीच तिच्या हातातील नारळ साडी खण अकरा रुपये इत्यादी सामुग्री पुजाऱ्याने काढून घेतली देवीसमोर काही क्षण हात जोडून उभं राहण्याची संधीही यमुनेला मिळाली नाही पोलिसांनी तिला बाहेर खेचलं गाभाऱ्याबाहेर बाहेर आल्यानंतर देवळासमोर येऊन यमुनाने हात जोडले आपली मनोकामना मनातल्या मनात व्यक्त केली देवळाच्या चौथऱ्यावर चढून तेल वाढवलं देवीच्या भिंतीवर कापूर जाळा दहा बारा जोग त्यांना दहा दहा पैशाचं दान दिलं आणि यमुना साऱ्या महिलांसह सा राहुटीजवळ आली पुरुष मंडळींनी लमान्यांकडून पाण्याचे डेरे भाडोत्री घेतले होते लाकडाच्या मुळ्याही स्वयंपाकासाठी घेतल्या होत्या यमुनानं तोंडावर पाणी शिंपडलं डेऱ्यातल्या गढूळ पाण्यानं चार तासांची तहान शमवली लगबगीनं राहुटीत घुसली बोचक्यातील साडी चोळी नेसली बिचारे लिंबात घुसमटली होती सारं बापय बैलगाड्यांखाली पिंजरावर विसावले होते यमुनाही शंकरच्या गाडीखाली शंकरला बिलगून आडवी झाली आणि कधी तिचं डोळं झाकलं हे तिला कळलंच नाही शंकर मात्र गाडीच्या इरसेकडे पाहत उजव्या हातानं यमुनाच्या केसातून हात फिरवत होता मध्ये मध्ये बकऱ्यांचा आवाज कानावर येत होता परंतु आनंदगावचे दमलेले सारे जीव, निद्रा निद्रादेवीच्या आहारी गेले होते कडाक्याची थंडी पडली होती भल्या पहाटे आनंदगावचे भाविक शेकोटी शेजारी कोंडाळ करून बसले होते आज दुपारी पडल्याभरून विविध देवकार्य केली जाणार असल्यामुळं महिलांची पहाटेपासूनच गडबड सुरू होती बाळजोग त्यांना कालच निमंत्रणं दिलेली होती त्यांना द्यायचा आहेर गावाकडूनच जाणलेला होता दुपारी ओल्या निवदानं पडली भरायची असल्यामुळं खीर भजी दारची भजी सांडगं भात इत्यादी पदार्थांच्या स्वयंपाकाची तयारी महिलांनी चालवली होती दर्शन बांधून घेणाऱ्या महिलांनी भल्या पहाटे थंड पाण्यानं आंघोळ करून ओल्या अंगानंच देवीचं दर्शन घेतलं होतं त्या महिला नव्या साड्या परिधान करून कामाला लागल्या होत्या पुरुष मंडळी पान बिडी तंबाखूचा आस्वाद घेत शेकोटी शेजारी गप्पा करण्यात गुंग होती गणपा या ठिकाणी दारूच तेवढी नाही बघ कुठं एक बी दुकान दिसं ना शंकर तुला कुठं दिसत्या दारूची दुकान बाबा असं गाव नाही की जिथं दारूचं दुकान नाही देवीच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला दुकान आहे की अरे क्षाप म्हणून भला मोठा तांबडा बोर्ड लावलाय की तिथं गणपत म्हणाला देवीच्या डोंगरावर बी दारूचं दुकान शंकरचा प्रश्न यात आश्चर्य वाटण्यासारखं काय हाय दारू पिल्याशिवाय जोगत्यांच्या अंगात देवी इतकीच कुठं महादबामध्येच मध्येच मा बोलला जत्रला आलेल्या मुंबईच्या देवदाशी तर आपल्या गाडीतनं जरी इंग्लिश बाटल्या आणल्या असल्या तरी बी इथली देशी नवटा का होईना पित्यातच शेकोटी फुंकत गणपत म्हणाला आणि हे देवीला चालतंय शंकरचा प्रश्न देवीला चालत नसलं पर देवीला सोडलेल्या माणसासनी तरी चालतंय आज की महात्बा म्हणाला त्याशिवाय देवीची कामच होईत नाहीत आज दुपारी बघशीलच की तुझ्या नजरेनं गणपत बोलला मग सरपंच रमाकांत देशपांड्याचं म्हणणं खरंच म्हणायचं की शंकरजी स्पष्टोक्ती काय काय म्हणत होता ती हो? महात्बाचा प्रश्न कशाला जाता देवीच्या डोंगराला घरात खायला तुकडा नाही आणि चालले भडवे देवीच्या दर्शनाला कर्ज काढून देवी वाटूळ वाटतुळं झालंय वाटतुळ शंकरनं सांगितलं असं म्हणल्या तो बामन महादबाचा विश्वास वय मी काय लबाड सांगतो या वय मला म्हणाला तुझ्या बायकोच्या गळ्यात दर्शन बांधू नकस नाहीतर तुझ्या कुटुंबाची बी वाट लागेल यल्लमादेवीच्या नावावर बायांचा धंदा चालतोय याचा विचार कर आणि मगच पुढे पाऊल टाक असा सल्ला मला त्यानं दिलता पर मी कुणाजवळ हे बोललो नाही शंकर सांगत होता सांग तो काय सांगतोय बामन गावात विष कालवायच्या कामात तो एक नंबरचा तरबेज माणूस आहे देवीच्या विरुद्ध कायम बोलतो या आई यल्लूबाई हे आमचं कुलदैवत आहे तिची पूजा आम्ही करायची नाही तर कुणी करायची महात्बा रागानं बोलला शंकर तू बघित राहा आई यल्लूबाई त्या सरपंचाचं काही बरं करायची नाही देवीच्या विरुद्ध बोलणारी तोंड कायमची बंद केलेली आहे तो या बाईनं मी मी म्हणणाऱ्यासनी पातळ नेसवल्यात ह्या मातेनं तवा त्या सरपंचाची थेरं यापुढे गावात चालायची नाहीत आम्ही गावात पोचस्तवर आई यल्लूबाई आमसनी उजवा कौल दिल्या बिगा राहायची नाही मनापासून पास गप्पा असला गणपत बोल आता वाईट व्हायचं काय राहिल आमदा त्याच्या भाताच्या ला वळीलाच आग लागली त्यात शंभर कुडव भाताची रक्का झाली रक्का सोन्यासारख्या एकुलत्या एका पोरीच्या डोकीवर परिणाम झाला या गेल्या महिन्यात त्या सुगीला त्याचा गडी भावीत पडून मेला आणि पोलिसांचं लपड मिटिवता मिटिवता दोन एकर भात जमीन त्याला ऐकाय लागली हा देवीचा कोप नवं तर दुसरं काय एक म्हातारा चिलमीच झुरक घेत म्हणाला बाबा ही जागृत देवी आहे इथं कुणाचं खोटं खपायचं नाही महात्बा म्हणाला ते अगदी सोळा खरं आहे देवीनं अनेकांचं कल्याण केलेलं आहे आणि देवी विरुद्ध बोलणाऱ्यांनी हातात ताटली देऊन देशूधरीला बी लावलेला आहे आणि हे माहीत असून बी सरपंच देवीच्या विरोधात आहे त्याचं माप त्याच्या पदरात पाडल्याशिवाय राहायचं नाही मात्र पुन्हा चिल्मीच झुरक सो सोडत म्हणाला पर सरपंच देवीच्या विरोधात का आहे शंकरचा प्रश्न आम्ही म्हण पूजा करता वाय पडल्या भरतावाय डोंगरास येतावाय ही अंधश्रद्धा आहे गणपतमध्येच बोलला चार बुक शिकलेला हाय म्हणून तो आपणास लईशाना समजतो या आम्ही आडग म्हणून आम्ही अंधश्रद्धा जपतोय म्हण महात्मा म्हणला वाडवडला पासन चालत आलेल्या परंपरेला तो अंधश्रद्धा म्हणतो कोट्याला काय खातोय ती त्याच्या आईच्या अंगात बरं मग देवी कशी यायची म्हातारा देवीला काय सगळे सारखे ती बामणाच्या घरात बी या आणि महाराजा बी तिला का कसली जातपात महात्बा म्हणाला खरं सरपंचाच्या आईच्या अंगात देवी यायची आता कशी बंद झाली शंकरचं कुतूहल एखाद्या बाईचं वय झालं की तिच्या हातनं देवीची से सेवा होत नाही आशा बायकासने देवीच आपल्या शेवटन मुक्त करते या कारण स्पष्ट केलं हे जरी खरं असलं तरी सरपंच कुठं मानाय तयार आहे तो म्हणतोय आईची म्या देवीच्या अंधश्रद्धेतनं सुटका केली या अंगात येणं थोताड हाय देवी कुणाच्याच अंगात भरत नाही देवी भरणं एक नाटक असतं या ते म्या बी करीन महात्मा सांगत होता तिओ काय सांगतो या एवढ्या सगळ्यासनी नाटक कराय काय खुळ बी लागले भाई आणि आणि हे नाटक करून मिळणार तरी काय नक्की त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे म्हातारा म्हणाला पोरग खुळ झालंयच आता बाप बी खुळा झाला की बघायच न गो महाधबा बाप लेकांचा तमाशा मग करू द्या अंधश्रद्धा निर्मूलन शंकरनं री ओढली याबरोबर शेकुटीजवळ बसलेले सारे बापई जोरात हसले रमाकांत देशपांड्याच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचा बोऱ्याच वाजल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद